नमस्कार शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन शैक्षणिक विषयावरती व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा यत्ता बारावी आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा यत्ता दहावी संदर्भात विद्यार्थ्यांच्या शंका समस्या निराकरणासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुविधाची स्थापना करण्यात आलेली आहे यासंदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सदर व्हिडिओ हा विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे तेव्हा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पालकांना सदर व्हिडिओ शेअर करावा ही आपल्या सर्वांना नम्र विनंती आपण जर नवीन असाल अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेल नोटिफिकेशन ऑन करावं जेणेकरून शैक्षणिक दिपस्तंभ या आपल्या चॅनलचे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च एप्रिल दोन हजार बावीसमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीची परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा दिनांक चार मार्च ते तीस मार्च दोन हजार बावीस या कालावधीत आणि इयत्ता दहावी परीक्षा दिनांक पंधरा मार्च ते चार एप्रिल दोन हजार बावीस या कालावधीत आयोजित करण्यात आलेले आहेत कोविड एकोणीस विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपरोक्त परीक्षेचे निश्चित केलेले स्वरूप व मंडळामार्फत केलेल्या विशेष उपाययोजना यासंदर्भात विद्यार्थी पालक व संबंधित घटक यांना येणाऱ्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी व आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी राज्यमंडळ व सर्व विभागीय मंडळात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे या नियंत्रण कक्षामार्फत तसेच मंडळामार्फत नियुक्त समुपदेशक शिक्षक समुपदेशक यांचे मार्फत विद्यार्थ्यांचे परीक्षेशी संबंधित बाबींच्या अनुषंगाने समुपदेशन करण्यासाठी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पुढील सूचना अत्यंत महत्त्वाची आहे सदर सुविधा सदर हेल्पलाईन सुविधा दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार बावीसपासून कार्यान्वित करण्यात येत असून सदर नियंत्रण कक्षाचे कामकाज सकाळी नऊ ते रात्री सात या वेळेत सुरू राहील म्हणजेच चार फेब्रुवारीपासून ही सुविधा ऑलरेडी सुरू झालेली आहे तेव्हा सर्व विद्यार्थी पालकांनी या सुविधेचा पुरेपूर लाभ घ्यावा वेळ आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपण या हेल्पलाईनच्या सुविधेचा आपण वापर करून घेऊ शकता ज्या काही आपल्या परीक्षेसंदर्भात शंका समाधान आहेत जे काही डाऊट्स आहेत ते तुम्ही या हेल्पलाईनवर कॉल करून तुम्ही विचारू शकता राज्यमंडळ व विभागीय मंडळातील नियंत्रण कक्ष हेल्पलाईनसाठी नियुक्त केलेले अधिकारी व मंडळ कर्मचाऱ्यांची माहिती तपशील पुढील प्रमाणे आहे राज्यमंडळ पुणे यांच्याशी संपर्क करण्यासाठी चार अधिकारी आहेत श्री पोपटराव महाजन सर सहसचिव सहाय्यक सचिव श्रीमती गीता तोरसकर मॅडम वरिष्ठ अधीक्षक आहेत श्री मंगेश दिवेकर सहाय्यक अधीक्षक आहेत श्रीमती रागिनी साटम मॅडम पर्यवेक्षक लिपिक आहेत राज्यमंडळ पुणे येथे त्यांचे वैयक्तिक मोबाईल uh, क्रमांक त्याचप्रमाणे कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत आपण यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता त्याचप्रमाणे पुणे विभाग पुणे विभागातील जे विद्यार्थी आहेत जे पालक आहेत त्यांनी श्रीमती प्रिया शिंदे मॅडम ज्या सह सहसचिव आहेत श्रीमती संगीता शिंदे सहाय्यक सचिव श्रीमती पी बी कोळी वरिष्ठ अधीक्षक श्रीमती एच बी बच्छाव वरिष्ठ अधीक्षक आहेत यांचे वैयक्तिक कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत तसंच कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांकसुद्धा आपल्यासमोर आहेत आप तेव्हा पुणे विभागातील ते विद्यार्थ्यांनी या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा नागपूरसाठी श्री श्रीराम चव्हाण सहसचिव श्री ए एन कन्नमोवार वरिष्ठ अधीक्षक आहेत श्री जी व्ही आडे वरिष्ठ अधीक्षक श्री जे के बांते पर्यवेक्षक लिपिक आहेत मुंबई विभागासाठी श्रीमती संगीता रोकडे प्र सहसचिव तथा वरिष्ठ अधीक्षक आहेत श्रीमती सुकन्या सावंत सहायक सचिव तथा वरिष्ठ अधीक्षक श्री संजय कापसे वरिष्ठ अधीक्षक श्रीमती नयन म्हात्रे सहाय्यक अधीक्षिका आहेत यांचे वैयक्तिक कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत आणि ऑफिसचे नंबरसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत तर तुम्ही यांना दिलेल्या वेळेत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पुढील विभाग आहे औरंगाबाद विभाग श्री राजेंद्र पाटील सर श्री वाय एस दाभाडे श्री ए बी जाधव श्री सी एस बागुल अमरावती विभागासाठी श्री तेजराव आर काळे सहसचिव श्री श्रीमती जयश्री राऊत सहाय्यक सचिव श्री भगवान किन्नाके वरिष्ठ अधीक्षक श्री सुरेश पांचंगे वरिष्ठ अधीक्षक कोल्हापूर कोल्हापूर विभागासाठी श्रीमती सुवर्णा सावंत सहाय्यक सचिव श्री, श्री पांडुरंग धराडे वरिष्ठ अधीक्षक श्री सुभाष दुधगावकर वरिष्ठ अधीक्षक आणि श्री आम्रपाल बनसोडे हे पर्यवेक्षक लिपिक आहेत तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाशिक विभागासाठी श्री श्रीमती एम यू देवकर सहसचिव तथा सहाय्यक सचिव श्री ज्ञानेश्वर आंधळे वरिष्ठ अधीक्षक श्री नथुराम बनसोडे वरिष्ठ अधीक्षक श्री पांडुरंग गगे वरिष्ठ अधीक्षक लातूर विभागासाठी श्री सी के जाधव वरिष्ठ अधीक्षक तथा प्रसहायक सचिव श्री ए पी चौरे वरिष्ठ अधीक्षक श्री एस एल राठोड वरिष्ठ लिपिक श्री आर ए बिराजदार कनिष्ठ लिपिक आणि कोकण विभागासाठी श्रीमती भावना राजनोर सहसचिव श्री एस एल हावळ वरिष्ठ अधीक्षक श्री डी पी पवार वरिष्ठ अधीक्षक श्रीमती नीता जोशी सहायक अधीक्षक या सर्वांचे वैयक्तिक कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळत आहेत जर वैयक्तिक मोबाईलवर कॉन्टॅक्ट झाला नाही तर तुम्ही कार्यालयीन दूरध्वनी क्रमांकावर या संबंधित अधिकाऱ्यांशी आपण आपापल्या विभागानुसार तुम्ही ज्या विभागात आहात त्या विभागानुसार तुम्ही संपर्क करू शकता नक्कीच तुमच्या शंका समाधानाचं निरसन या ठिकाणी होणार आहे खरंच विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी खूप एक उपयोगी बाब ही आहे उपयुक्त बाब आहे जेणेकरून त्यांच्या मनात ज्या काही शंका असतील त्याचे निरसन हे कॉल करून या नंबरवर कॉल करून तुम्ही निरसन करून घेऊ शकता अशा प्रकारे अपेक्षा करतो आजच्या आपल्या या व्हिडिओचा जो विषय आहे यात दहावी आणि बारावीसाठी हेल्पलाईन आणि नियंत्रण कक्षा याची सविस्तर माहिती आपल्याला देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे लवकरच पुन्हा एकदा एका नवीन शैक्षणिक विषयावर एका नवीन व्हिडिओसोबत येऊ तुर्तास आपली रजा घेतो धन्यवाद